स्टूडेंट आज आपण टेलिस्कोप बद्दल माहिती बघणार आहोत आणि त्यासाठी बघा प्रत्यक्ष तुमच्या समोर आपण टेलिस्कोपच बघत आहात. ओके, या टेलिस्कोप मध्ये आता थोडं आपण याचं फंक्शन जाणून घेऊया. ओके, याच्यामध्ये काय आहे ऑब्जेक्टिव्स आणि आयपीस. ओके, हा कोणत्या प्रकारचा आहे? दिस इज अ न्यूटोनियन टाइप टेलिस्कोप. ओके, अँड इट हॅज अ डायमीटर ऑफ 12 cm. ओके, याच्यामुळे काय होतं, आपल्याला ज्युपिटर असेल, सॅटर्न असेल, मून असेल, ओके, तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी क्लिअरली बघू शकतो. थोडं फंक्शन बद्दल बोलूया. याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे, न्यूटोनियन टाइपचा टेलिस्कोप असल्यामुळे मिरर सुद्धा आहे आणि लेन्स सुद्धा आहे. दिस इज ए आयपीस आणि ह्या आयपीस मधून आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. ज्युपिटर असेल ज्युपिटर, ज्युपिटरचे मून, चार मून सुद्धा आपण या टेलिस्कोप मधून बघू शकतो. बरोबर, हा एवढ्या मोठ्या टेलिस्कोप मधून बघू शकत नाही, म्हणून वरती एक छोटा आपण ऍडजस्टेबल टेलिस्कोप लावलेला आहे. याच्यामधून आपल्याला ज्युपिटर बघायचा असेल तर तो आपण त्या ठिकाणी काय करतो, सेट करतो. ओके, अशा प्रकारचे टेलिस्कोपचे या ठिकाणी आपण प्रत्यक्ष टेलिस्कोप बघत आहात. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह कसा आहे, ऑब्जेक्टिव्ह बिग आहे, आयपीस लहान आहे. कारण आपल्याला जो ऑब्जेक्ट आहे तो कसा आहे, आपल्यापासून 1000s of kilometers आहे आणि म्हणून आपण या टेलिस्कोपचा उपयोग त्या ठिकाणी करतो. बरोबर, ऍक्च्युली जी टेलिस्कोप आपण बघत आहात याच्यातून ज्युपिटरच्या 4 phases 4 moons, ओके सॉरी, त्याचप्रमाणे मून पण आपण क्लिअरली बघू शकतो, सॅटर्न आणि सॅटर्नच्या रिंग सुद्धा आपण क्लिअरली या टेलिस्कोप मधून बघू शकतो. थोडं जवळून आपण आता त्या ठिकाणी टेलिस्कोप मी तुम्हाला अजून जवळून बघा. प्रत्यक्ष बघायचं झालं तर हा जवळच या ठिकाणी बघा, हा एक दिसतो या ठिकाणी, हा आयपीस आहे, इथून आपल्याला बघायचा आहे. ओके, आणि हा आपल्याला सेट करायचा आहे, इथून बघायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलं तर मध्ये काय आहे, मोठं मीर आहे, 12 meter डायमीटर आहे, दिसतोय. बरोबर, एवढा मोठा असा हे टेलिस्कोप या ठिकाणी प्रत्यक्ष आज आपण या ठिकाणी बघत आहोत.